एकदा विजयनगर मध्ये राहणारा बब्बन असा आजारी पडला की त्याच्या उपचारात घरातली खूपशी नाणी खर्च झाली. घरात फक्त एक गायच उरली होती, ज्याला विकून बब्बनच्या औषधांचा बंदोबस्त होऊ शकणार होता. बब्बन आणि निर्मलाने तिला विकण्याचा निर्णय घेतला. बब्बनची बायको मनाने साधी सरळ होती. जेव्हा गाय बाजारात विकण्याची वेळ आली तेव्हा बब्बनने तिला समजावून पाठवलं. आई, रस्त्यात कोणाशीच काही बोलू नकोस बरं, स्वतःच काम करून सरळ घरी परत ये. नमस्कार काकी. अरे काकीने नमस्कार सुद्धा केला नाही, फार विचित्र गोष्ट आहे. असं वाटतंय की आज काहीतरी मस्त हाती लागलंय. अरे पण हे हलतंय का? अरे पकड त्याला. वाटलं होत हिरे माणके मिळतील, पण काय मिळालं? हे मेंढरू. आता बघ या मेंढराला कस काय बनवतो ते. निर्मला कडे गाय होती तर मोंगी कडे सुद्धा तिला चोरण्याची योजना होती. माझी गाय. काय झालं काकी? मी तर गाय घेऊन आले होते. हे मेंढरू माझं नाहीये. हे मेंढरूच तुमची गाय आहे काकी, तुम्हाला नाही माहित इथल्या हवेमध्ये जादू आहे. जादू हवा लागली आणि गायचं मेंढरू झालं. हवेत जादू आहे? तू कधी सांगितलं नाहीस मला. बघितलं काकी माझा गाढव? या जादुई हवेमुळे हा गाढवाचा माणूस बनला, पण अक्कल अजून आली नाहीये याला. हे काय झालं? चुंगी मुंगीने ज्या गाईला मेंढरू बनवलं होत आता त्याच गाईला कोंबडी बनवलं. पुन्हा जादुई हवा? ही हवेतली जादू नव्हती तर चुंगी मुंगीच्या हाताची जादू होती. आता ही जुनी दोरी कोण बरं विकत घेईल? आज तर हवा देखील नाराज आहे. निर्मलाच्या तोंडून सगळी गोष्ट ऐकताच बब्बनच्या लक्षात आलं की दोन पोरांनी जादुई हवेची गोष्ट सांगून पत्नीला मूर्ख बनवलंय. आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन आला मांगलू दादाचे ससे. पण हे तुमची योजना पूर्ण करू शकते. बघा बर, अजून नुकसान नको व्हायला. तू आता बघच निर्मला, फक्त तुझ्या लक्षात आहे ना काय काय करायचे ते? हो हो, चांगलं लक्षात आहे. काल तर बसल्या बसल्या चांगलीच कमाई झाली. इथे चुंगी आणि मुंगीला माहीतच नव्हतं की आज त्यांच्या पायाखालची जमीन हादरणार होती. अरे अरे हळू बाळा, हळू हळू. ससा, हे नक्कीच तेच दोघे ज्यांच्या बद्दल निर्मलाने सांगितलं होत. हो काका, केवढा गोंड ससा आहे हा. कुठे घेऊन चालला तुम्ही याला? ससा नाही, माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी आजारी आहे ना, म्हणून ह्याला विकायला घेऊन चाललोय. माझं प्रत्येक म्हणणं ऐकतो हा. तुमचं म्हणणं? हो, माझ्या सोबत हा खेळतो. मी याचे कान असे पिळले ना की ह्याला खूप बरं वाटत. असं ह्याला एका हाताने उचलतो देखील आणि मग असं 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 आणि मग असं मग असं मग असं आणि मग असं. नाही, तसा काळजाचा तुकडा कसा असू शकतो? आता ह्याला पण सांग ना. असं तसं नाही, पुरावा द्या, मग आम्ही विश्वास करू की हा तुमचं म्हणणं ऐकतो.
आता दाखवतो. बेटा चिकू, तुझ्या काकीला सांग की बटाट्याची भाजी, खीर आणि पुरी बनवून ठेवायला. मी पाहुण्यांना घेऊन येतोच आहे. हं. अगं ऐकलंस का, आम्ही आलो आहोत. हो हो, मला चिकूने सांगितलं होतं, मी बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर बनवलीय. अरे बापरे, हे घ्या काका, चिकू आता आमचा झाला. हा माझ्या काळजाचा तुकडा आहे, ही किंमत तर ह्याच्या समोर काहीच नाही. पण घ्या काका. नाही बाळ, नाही, हे देखील पुरेसे नाही. अरे हा तर आश्चर्य आहे, जगातलं एक आश्चर्य. जर मला पैशांची गरज असती तरी मी याला कधी विकलं नसतं. याला मोठ्या बाजारात जाऊन विकून येईन. अरे या सशाला घेऊन जाऊन आपण जर राजांना विकला ना, तर आयुष्यभर आपल्याला चोरी करावी लागणार नाही. चोरी पैशात खेळू, पैशात. चला हे पण घ्या तुम्ही. नाही नाही, चला आणखीन काढणार चुंगी. अजून नाही आहे माझ्याकडे. सगळं ठेवून घ्या, सगळं ठेवून घ्या तुम्ही, हे घ्या. ठीक आहे ठीक आहे, इतके पुरेसे आहेत. आपले सगळे पैसे ह्या सफ्यासाठी आपण वापरले. तुझ्या पेक्षा तर जास्त जक्काल याच्यात. मी हिशोबाचा पक्का आहे आणि नाण्यांचा देखील. आता बघ, जी नाणी गेली आहेत ना, ती कशी परत येतात ती. जा चिकू, जाऊन त्या काकांना सांग, जर थोड्या वेळात आमची नाणी घेऊन आला नाहीस तर मग आम्ही येऊ आणि सगळी लुटून घेऊन जाऊ. बराच वेळ उलटून गेला पण कोणाचाच पत्ता नाही. ना चिकू आला, ना नाणी घेऊन काका आले. तेव्हा त्यांना संशय आला कि बब्बनने त्या दोघांना मूर्ख बनवलंय. काका बाहेर या. काय झालं बाळा, काही विसरलंयस का रे तू? हुशारी नाही करायची काका, आम्हाला आमची नाणी परत हवी आहेत. घे ना. दगड आहेत. नाणीच तर होती, वाटत जादुई हवेमुळे दगड बनले. अशी जादुई हवा बिवा काही नसते. असत ना, त्या जादुई हवेमुळे गाय मेंढरू बनत आणि मेंढरू कोंबडी. अरे ही तर तीच गायवाली काकी आहे. आपण लुटलं होत. शिपाई फार दूर गेले नसती, बोलवू का? आपल्याला फसवलं हे आधी. चल चल, आता आम्हाला थोडं आराम कर. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब टू आवर चॅनल मूर्ती मीडिया.